आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तामामा भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय मंत्री महोदय जयंत रावजी पाटील साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आमच्या आहेत, शेतकऱ्यांच्या थोड्या दिवसांमध्ये गळीत हंगामाची सुरुवात होत आहे, परंतु माझी कळकळीची विनंती आहे सरकारला की ह्या अगोदर या शेतकऱ्यांचं थकीत FRP आणि सर्व ट्रॅक्टर मालक असो कामगार असो या सर्वांचं अगोदर मागील देणं अदा करावं असे यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। ज्या उद्देशानं खासदार राजू शेट्टी साहेबांनी या संघटनेची निर्मिती केली त्या संघटनेचा मूळ उद्देश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मूळ उद्देश आहे शेतकऱ्यांचा हमी भाव, दुधाचा दर, थकीत FRP, लाईट बिल, या 3 महिन्याच्या लॉकडाऊन मधील लाईट बिलाची माफी, ह्या आणि महामारीच्या रोगासारखाचा एक महापूर येऊन गेलेला आहे, त्या महापुरामधील जे पंचनामे आहेत त्या लोकांना अजूनही त्या अनुदानापासून वंचित आहेत। या सर्व गोष्टीसाठी आम्ही आज जयंत पाटील साहेब व दत्तामामा भरणे यांना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये एक प्रखरशानं गेल्या 2-4 दिवसांमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राची दक्षिण काची, पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये आजपर्यंत असा कोठेही प्रकार झाले नाही, असा भूतोना भविष्य आहे। त्या प्रक्षाल पूजेच्या वेळेस कोण अधिकारी जोशी म्हणून आहे त्यानं स्वतःला सुद्धा आंघोळ करून या पांडुरंगा आपली उंची काय हे माणसानं त्या बघावं, या सुद्धा गोष्टीचा गांभीर्यानं आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करणार आहे। आणि हा अनर्थ पुढील टाळायचा असेल तर त्या जोशीवर कारवाई झालीच पाहिजे, कारण सर्वसामान्य बहुजनांचं आराध्य दैवत आहे, असा जगामध्ये एकच देव आहे की स्वतःच्या चरणावरती आई वल्लानंतर नतमस्तक होऊन दर्शन देणारा माझा विठुराया, आणि त्या पांडुरंगाच्या समोरच या महामारीच्या काळामध्ये जी घडलेली घटना आहे त्या अतिशय निंदनीय आहे। त्या गोष्टीचा पुरेपूर विचार करून त्या माणसावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही इतर संघटनेसारखं तीव्र आंदोलन छेडेल।